छोट्या कर्जदारांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यानुसार अशा कर्जदारांना नव्याने एखादा उद्योग सुरू करता यावा म्हणून सरकार त्यांच्यावर सध्या असलेले कर्ज माफ करू शकते. यामुळे सरकार तिजोरीवर 10,000 कोटींचा भार पडेल. छोट्या कर्जदारांवर असलेला बोजा कमी करून त्यांना छोट्या व्यापार उद्योगात नव्याने उभारी घेता यावी म्हणून हा निर्णय घेण्यात येणार आहे. कॉर्पोरेट विभागाचे सचिव इंजेती श्रीनिवास यांनी सांगितले की आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या लोकांना कर्जातून मुक्ती देण्यासाठी ही कर्जमाफीची योजना तयार केली जात आहे. यानुसार मायक्रो फायनान्स इंडस्ट्रीशी चर्चा सुरू आहे. वैयक्तिक दिवाळखोरीशी संबंधित प्रकरणातच ही कर्जमाफी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेचा लाभ 5 वर्षात एकदा मिळू शकणार असल्याचे श्रीनिवास म्हणाले. एखाद्या कर्जदाराने आता या योजनेचा लाभ घेतला असेल तर तो 5 वर्षानंतरच या योजनेसाठी पात्र ठरू शकतो. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर, Live24, अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा.